वेलकम टू आरंभ किचन एंड ब्लॉग्स। मी प्राची तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे। जसं की तुम्ही आता पाहत आहात, आपण करणार आहोत कैरीचं लोणचं। त्यासाठी मी मार्केटमधून 8 किलो कैऱ्या आणलेल्या आहेत। या लोणच्याच्या स्पेशल कैऱ्या आहेत। साधारण मे एंडिंगला आणि जूनच्या स्टार्टिंगला या कैऱ्या तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील। एका कैरीचे आम्ही 8 भाग केलेले आहेत, त्यामुळे लोणचं मुरायला हेल्प होते। आणि एखाद्याला जर कमी लोणचं खायचं असेल तर त्याला एक छोटीशी फोड देखील ओके राहते, लोणचं वाया जात नाही। आत्ता आम्ही कैऱ्यातनं त्यांचे जे कोई असती ते आम्ही साईडला काढून घेत आहोत। अशा प्रकारे तुम्ही पाहत आहात, कैऱ्यांमधली कोई घ्यायची नाही लोणचं करण्यासाठी, त्याने लोणचं खराब होऊ शकतं। मार्केटमधूनच कैऱ्या घेऊन त्याच ठिकाणी फोडून घेतल्यामुळे तुम्ही इथे पाहत आहात कैऱ्यांवर खूप सारी माती आहे। ही माती क्लीन करण्यासाठी आपल्याला ते व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे लागणार आहे। तुम्ही पाहत आहात पाणी किती खराब झालेलं आहे, पुसून हे साफ झालं नसतं, त्यामुळे व्यवस्थित धुवूनच घ्यावं लागतात। धुवून झाल्यानंतर गाळणीमध्ये असं व्यवस्थित गाळून घ्यावे लागतात, कारण आपल्याला ते व्यवस्थित ड्राय करायचे आहेत। इथे तुम्ही पाहत आहात एका कॉटनच्या एका कपड्यावर मी ह्यांना घरामध्येच वाळत घातलेले आहे। फॅनच्या खाली मी या कैऱ्या एक रात्र पूर्ण वाळवणार आहे। सकाळपर्यंत तुम्ही पाहत आहात कैऱ्या पूर्ण वाळलेल्या आहेत, व्यवस्थित त्या ड्राय झालेल्या आहेत। आता यांना आपण हळद मीठ लावून घेणार आहोत। 8 किलो कैऱ्यांसाठी 100 ग्रॅम हळकुंड घरी आणून त्याची हळद बनवली आहे आणि तीच हळद आम्ही आत्ता यूज करणार आहोत। या ठिकाणी आम्ही कैऱ्यांना 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे, त्यामुळे ते व्यवस्थित हलवता येतील। उर्वरित हळद आम्ही त्या दुसऱ्या पार्टसाठी साईडला ठेवून देत आहोत। 8 किलो कैऱ्यांसाठी मी इथे 1 किलो खडा मीठ यूज करणार आहे। खडा मीठच यूज करा, बारीक मीठ यूज नका करू। मीठ आणि हळद लावून या कैरीच्या फोडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। उर्वरित भाग जो मी साईडला ठेवला होता त्यालाही मी सेम कृती करणार आहे, हळद आणि मीठ लावून घेणार आहे। एक किलोमधील हे थोडंसं मीठ आम्ही साईडला काढून ठेवलेलं आहे, हे लोणचं मुरायला घालताना आपण यूज करणार आहोत। आता हे हळद मीठ लावलेल्या कैऱ्या आपण रात्रभर झाकून ठेवणार आहोत। दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही हे चेक केलेलं आहे तर व्यवस्थित त्या मिठात आणि हळदीत मुरलेले आहेत। खाली थोडंसं पाणी देखील झाले आहे, ते पाणी घ्यायचं नाही, व्यवस्थित फक्त कैऱ्याच्या फोडी ज्या आहेत त्याच घ्यायच्या। पाणी हे सेपरेट बाजूला काढून घ्यायचं, तुम्हाला मी दाखवते। यामध्ये थोडंसंच पाणी तयार झालेलं आहे, खूप सारं पाणी ॲक्च्युली निघतं, पण आमच्या वेळ आत्ता आम्ही जे मुरायला घातलं तर जास्त पाणी नाही निघालं, त्यामुळे आम्ही जे साईडला मीठ काढून ठेवलं होतं ते आम्ही यूज नाही करणार आहोत। खूप सारं पाणी जर निघालं असतं तर आम्ही ते उर्वरित जे मीठ आहे ते पुन्हा यामध्ये घातलं असतं। आता हा लसूण आम्ही घालून घेतो आहे, हा ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही अवॉइड देखील करू शकता। हे सर्व आम्ही तेलात घालून घेत आहोत। तेल आहे ज्या 3 लिटर साधारण तेल आहे, तेही कडकडीत गरम करून गार केलेलं तेल आहे, गरम तेल यूज नका करू। आणि ही मोहरीची डाळ आम्ही सेपरेट आणून घातलेली आहे, मोहरी डाळ आम्ही साधारण 200 ग्रॅम यूज केलेली आहे या ठिकाणी। आत्ता आम्ही सुहाना लोणचा मसाला यूज करत आहोत। 8 किलो कैऱ्यांसाठी 500 ग्रॅम आम्ही या ठिकाणी सुहाना लोणचा मसाला यूज केला आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचा लोणचा मसाला इथे यूज करू शकता। त्याच्या पॅकेटवर लिहिलेलं असतं की 1 किलोला 1 पॅकेट यूज करा, पण मोहरी डाळ सेपरेट टाकल्यामुळे आम्ही 8 किलोला 5च पॅकेट यूज केलेले आहेत। या पॅकेटमध्ये लाल तिखट, धने पावडर, हिंग वगैरे सर्व असल्यामुळे सेपरेटली घालण्याची काही गरज नाही आहे। या मसाल्यामुळे कलर देखील खूप छान लालसर आलेला आहे लोणच्याला। लोणचं बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, गरम करून गार केलेलंच तेल यूज करा, म्हणजे एकदम गरम तेल किंवा नॉर्मल जे पॅकेट फोडलेलं तेल असतं डायरेक्ट तसं यूज करायचं नाही, ते तेल आधी गरम करायचं
त्याला नॉर्मल गार होऊन द्यायचं आणि मग ते लोणच्यासाठी यूज करायचं. जर तुम्हाला नंतर देखील लोणच्यात तेल घालायचं असेल कमी पडलं तर ते देखील सेम गरम करायचं कडकडीत आणि ते गार झाल्यानंतरच लोणच्यामध्ये घालायचं. आता हे सर्व तेलामध्ये आपण हे कैरीच्या फोडी घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करणार आहोत. दुसऱ्या भागात जे मी कैऱ्या ठेवल्या होत्या त्या देखील याच पातेल्यात मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. जेणेकरून सर्व मसाला सर्व फोडींना व्यवस्थित लागेल. अशा प्रकारे झटपट आपलं लोणचं रेडी झालेलं आहे. आता ह्याला व्यवस्थित आपण एका बरणीत घालून ठेवणार आहोत. ही आमच्या आईंची खूप जुनी बरणी आहे, त्यामध्ये खाली आपण हिंगांचे काही असे खडे घालून घेणार आहोत, त्यामुळे लोणचं व्यवस्थित टिकते. लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी केलेलं लोणचं टिकत नाही, तर लोणचं करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जसं की लोणचं करताना तुम्ही खडा मीठ यूज करा, तेल हे गरम करून गार करा, त्यानंतर ते यूज करा. आणि लोणचं जेव्हा असं तुम्ही मुरायला ठेवता तर त्यामध्ये ओला चमचा यूज करायचा नाही, स्वच्छ कोरड्या चमच्याने लोणचं नेहमी साईडला काढायचं आणि 2-3 दिवसांनी लोणचं बरणीतलं हलवत राहायचं, त्यामुळे लोणच्याला बुरशी येत नाही आणि लोणचं फार काळ टिकून राहतं. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. खाली दिलेल्या बेल आयकनला प्रेस करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.